अमोल दादा नी आक्रोश मोर्चा सुरू केला आहे. तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आहे, आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर ह्याच्याबद्दल काय बोलणार. आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. ताई, तुम्ही वारंवार म्हणता की पवार कुटुंबीय, हे राजकारण आणि कौटुंबिक नातं वेगळं असतं, राजकारण वेगळं असतं. मात्र अजित पवारांकडून आता शिरूरच्या जे मतदारसंघाचे खासदार आहेत अमोल कोल्हे, यांना कुठेतरी त्यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे. अजित पवार असं म्हणतात की मी अमोल कोल्हेंचा माझा उमेदवार होऊन त्या ठिकाणी पराभव करणार. ही लोकशाही आहे, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत असतं, ही लोकशाही. नौटंकी कशी हो, अमोल दादांनी आक्रोश मोर्चा सुरू केला आहे. तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आहे, आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर ह्याच्याबद्दल काय बोलणार. आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल, दुधाचा भाव असेल, कांद्याचे प्रश्न असतील, सोयाबीन असेल, कपास असेल, या सगळ्यांमध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे. हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने, पण ते काही केलेलं नाही. शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.